चला आज आपण एरविकुलम नॅशनल पार्कला जाऊयात. या पार्कमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत. इथे आपली गाडी बाहेरच पार्क करावी लागते आणि ती पार्किंगमध्ये राहते. त्यानंतर त्यांच्याच बसने आपल्याला उंच ठिकाणी जावे लागते. ती बससुद्धा पूर्ण रस्त्यावर सोडत नाही तर अर्ध्या रस्त्यात सोडून जाते. हे येथील तिकीट सेंटर आहे जिथे आपण तिकीट काढतो आणि इथून पायऱ्या सोडून वर जातो जिथे बसेस लागतात. म्हणजे आपल्याला चालत जावे लागते आणि त्यानंतर पायऱ्या चढायच्या. पायऱ्या चढल्यानंतर एक रिसेप्शन हॉल लागतो. रिसेप्शन हॉलमध्ये एक गंमतशीर गोष्ट आहे ती आपण लवकरच पाहूयात. तर आपण पायऱ्या चढून आता आलो आहोत रिसेप्शन हॉलच्या एंट्रन्समध्ये आणि आता रिसेप्शन सेंटर. रिसेप्शन सेंटरमध्ये झिगझॅग लाईन्स आहेत. म्हणजे आपण पुढे जाऊन परत मागे येतो आणि अशा पद्धतीने जे सांगितलं होतं ते 12 वर्षानंतर पुनर पूल आहे. त्याच रिसेप्शन सेंटरमधून बाहेरच्या बाजूला अतिशय सुंदर चहाच्या मळ्याचं दृश्य दिसतं. आता आपली बस आली आहे आणि ती बस आता पार्किंगला लागेल. ही बस वळून पार्किंगला लागते परंतु ऑलरेडी एक बस तिथे उभी असल्या कारणाने ही बस गेल्यानंतर आपला नंबर लागेल. आता बसने आपण नॅशनल पार्कच्या वरच्या बाजूला जायला चालू करतो. जाताना अतिशय अप्रतिम सुंदर असं दृश्य दिसतं. हे वाढलेलं जंगल भरपूर पाऊस असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेल्या असतात आणि ते पाहणं एक मनमोहक दृश्य असतं. यावेळेस सायक्लोन असल्यामुळे ढग खूप आलेले आहेत आणि पावसाचा सुद्धा अंदाज सांगितलेला आहे. त्यामुळे कुंद वातावरण आणि कमी तापमान अशा परिस्थितीमध्ये आपण घाट चढत जातो. बसने आपल्याला सोडलेलं आहे आणि आता इथून पुढे आपल्याला वरपर्यंत चालत जायचं आहे. असं चालत जाताना वेगवेगळे दृश्य दिसतात. वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढण्यासारख्या जागा असतात आणि टुरिस्ट फोटो काढायची संधी सोडत नाहीत. वरून खाली पाहिल्यानंतर बघता दिसतो की आपल्याला खालच्या बाजूने आपण असं चालत आलेलो आहे. प्रौढ हा चढ हा प्रचंड आहे आणि चढत जावं लागतं, दम लागतो. म्हणजेच पर्यटनाला जाताना तुमचा स्टॅमिना पण चांगला पाहिजे म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या पाहता येईल. येथे आपण एरविकुलम नॅशनल पार्कमध्ये नीलगिरी थार नावाचा प्राणी पाहण्यासाठी आलेलो आहोत. एरविकुलम नॅशनल पार्क हे एक नॅशनल पार्क आहे आणि हा प्राणी एका ठिकाणी कोंडलेला नसून तो मुक्तरित्या फिरत असतो. हा प्राणी सापडणे आणि दिसणे हे तितकेसे सोपे नाही. यासाठी आपल्याला प्रचंड चढण चढून जावे लागते आणि त्यानंतर जर आपले नशीब असेल तर ती पाहायला मिळतात. अन्यथा बऱ्याच वेळेस 1-2 चक्कर मारून सुद्धा बऱ्याच लोकांना ते पाहायला मिळालेले नाहीत. हे प्राणी पाहायला जाण्यासाठी प्रथमतः आपण आपल्या बसमधून सोडून आता उतरलेलो आहोत आणि त्यानंतर आपण आता चालायला लागले आहोत. नीलगिरी थारच्या बाबतीत जर सांगायचं तर पहिल्यांदा असं वाटतं की नीलगिरी थार आणि गंमतशीर गोष्ट म्हणजे असं वाटतं की महिंद्रा थार गाडीला कदाचित याच प्राण्यामुळे नाव दिलेलं असावं. नीलगिरी थारच्या बाबतीत सांगायचं तर याचं एक स्थानिक नाव अनगुलेट म्हणून आहे आणि हा एक खडकाळ प्राणी आहे. खडकाळ प्रदेशामध्ये जिथे गवत असते त्या ठिकाणी हा प्राणी आढळतो. म्हणजे खडक आणि गवत असायला हवे. हे एक ताहर जातीचं कुळ आहे जे काश्मीर आणि भूतानमध्ये पण आढळतं. काश्मीर आणि भूतान आणि अरबी तोहर आणि ओमान आणि संयुक्त अरब अमिरात इथं सुद्धा आहे. म्हणजे बाप ही कुठले कुठे संबंध लागले या नीलगिरी थारचे की हे आहे काश्मीर भूतान आणि अरबी म्हणजे ओमान आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE इथे पण आहेत. ही कॅप्रिन पर्वताच्या काही प्रजातीपैकी आहे आणि ही दिनचर आहे. दिवसा हे चरतात. शक्यतो ते पहाटे आणि दुपारी चरत असतात. यामध्ये नराच्या पाठीवर एक सॅडल बॅग असा एक सिल्वर चांदीच्या कलरचा एक खोगीर आकार असतो यावरून नर ओळखता येतो आपल्याला. तर या ठिकाणी 300 किंवा 300 पेक्षा जास्त संख्या आहे आणि यांना थोडंसं एंडेंजर्ड म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी म्हणून समजले जातात. तर आपण
इतके कष्ट करून आलो आहोत तर चला आपल्याला जर प्राणी पाहायला मिळालं तर खूपच सुंदर आहे. दुर्दैवाने इथे त्यांची संख्या कमी होत असल्या कारणाने बऱ्यापैकी शासनाचे लक्ष आहे आणि ते फार काळजी घ्यायला सांगतात. तर अशा पद्धतीने आता चला पाहू आपण प्राणी कसं आहे, त्याचा आवाज कसा आहे, ते कसे खेळतात. आपण जर नशीबवान असू तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग चढण चढून दम लागलेला आहे खूप, काय करणार पण आता. चला ठीक आहे. रेड पण आणि आता याच्यामुळे आपल्याला बघायला मिळाला सुंदर.